कवयित्री कांताबाई शिंदे यांचे कवी संमेलन मांचीहिलमध्ये संपन्न. शिक्षण असो व नसो काही गुण हे ईश्वरानेच एखाद्याच्या व्यक्तित्वामध्ये दिलेले असतात. असाच प्रत्यय आज ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल शैक्षणिक संकुलामध्ये आला. घरची परिस्थिती बेताची, कोणत्याही प्रकारचे शिक्षण नाही, संसारामध्ये तसेच शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असताना वेगवेगळे अनुभव आले, ते आपल्या ओठांवर नकळत येऊन त्याचे काव्य झाले व ते समाजाच्या मनांवर विशिष्ट ठसा उमटवणाऱ्या प्रति बहिणाबाई कवयित्री कांताबाई शिंदे काव्य संमेलन पार पडले. कांताबाई शिंदे या कधीही शाळेत न गेल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कविता ती वेळ चुकली लई ग, मी शाळेत गेले नाही शिक्षणाचे महत्त्व सांगते. शेतीत काम करत असताना सुचलेल्या शेतीवरच्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. म्हणून म्हणते उशीर नको रे शाळा शिक्षणाला, म्हणून म्हणते उशीर नको रे शाळा शिक्षणाला, काय सांगू बाई आडानी समजाला, काय सांगू बाई आडानी समजाला, काय सांगू बाई आडानी समजाला. ही दैवी देणगी आहे. कवयित्री कांताबाईंच्या कविता या मनाला भावणाऱ्या आहेत, त्यामुळे लवकरच या कवितांना चांगली प्रसिद्धी मिळेल असे मत होळकर साहेबांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला कार्यक्रम म्हणून बघायचं नाही, हा काही करमणुकीचा कार्यक्रम नाही, तर याच्यामध्ये डोळसपणे पाहायला तुम्ही शिकलं पाहिजे की शेतामध्ये काम करताना, संसार गरिबीचा करत असताना, त्या गरिबीमध्ये आपल्याला शिकता आलं नाही, आपला प्रपंच आपले मुलं शिकले पाहिजे, ती जिद्द बाळगणं आणि आपला संसार उभा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यावेळी कवयित्री कांताबाई शिंदे यांचे चिरंजीव दीपक मास्तर शिंदे, संदीप शिंदे यांनी आपल्या आईला खूप मोलाची साथ दिली. कार्यक्रमासाठी संचालिका नीलिमा गुणे, संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन आहेर व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका योगिता दुकळे यांनी मानले. काय असेल आणि बहिणाबाईंना कशा पद्धतीने कविता सुचल्या असतील किंवा त्यांनी त्या म्हटल्या असतील याचं प्रत्यक्ष उदाहरण, याची देही याची डोळा आज आपल्याला आपल्या संकुलामध्ये आईच्या रूपाने, आता त्यांना मॅडम ताई म्हणण्यापेक्षा त्या आपल्या परिवारातीलच एक झाल्या. सूत्रसंचालन प्रदीप जगताप यांनी केली. कार्यक्रमाचे आयोजन कवी संमेलन विभाग प्रमुख नितीन गीते यांनी केले होते.